मोबाईल घ्यायचा विचार करताय? मग चला FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस मध्ये. आम्ही तुम्हाला देऊ मोबाईल विश्वातील भरपूर व्हरायटीज. सॅमसंग, ऍपल, ओपो, विवो, रेडमी, वन प्लस या सर्व नामवंत ब्रँड्सचे सर्व मोबाईल. तसेच ऍक्सेसरीज मध्ये हेडफोन, पॉवर बँक, नेक बँड, ऑल टाइप ऑफ मोबाईल कवर्स, ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हेडसेट आणि चार्जर्स. एवढंच नाही तर टीव्ही मध्ये MI आणि वन प्लस चे सुद्धा सगळे मॉडेल उपलब्ध. मग एक वेळ अवश्य भेट द्या FP ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस, अद्ययावत AC शोरूम, मॉडर्न बेकरी, ST स्टँड जवळ दीनानाथ चौक, सांगली. संपर्क 91-75-80-77 आणि 90-28-41-44-17. नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज. साताऱ्यात महाराष्ट्र दिनी पत्रकारांचे आत्मक्लेश आंदोलन. राज्यात कोरोनाने 122 पत्रकारांचे मृत्यू झाले असून सातारा जिल्ह्यातील 5 पत्रकारांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची केवळ घोषणा केली. किमान 5 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी आणि पत्रकारांना आणि कुटुंबियांना लस देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली. दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने साताऱ्यातील पत्रकारांनी आज महाराष्ट्र दिनी आत्मक्लेश आंदोलन केले असून याचे निवेदन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे. आज महाराष्ट्र दिन, या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. गेले जवळजवळ 1.5 वर्ष देशामध्ये राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि यावर मात करण्याचा प्रशासनाच्या वतीनं जनतेच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न सुरू आहे, पण त्याला अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळत नाही. समाजामध्ये काम करणारा मीडियाचं जे माध्यम आहे त्या माध्यमातून राज्याच्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातली बातमी कोरोनाच्या बाबतीमध्ये सातत्यानं पुढे येत असते आणि त्या बातमीच्या आधारेसुद्धा प्रशासन किंवा सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कारवाई करायचा प्रयत्न करत असते. अलीकडच्या काळामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि त्यामध्ये फ्रंटलाईनचे वर्कर, पोलीस असेल, आरोग्य कर्मचारी, महसूल यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. परंतु पत्रकार बांधवांची जी मागणी आहे की त्यांना त्यामध्ये आमचा समावेश करावा ही मागणी रास्त आहे, कारण अनेक हॉस्पिटल असतील, अनेक त्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण असतील किंवा लोकप्रिय असतील यांची त्या ठिकाणी बाईट घेण्यासाठी, त्यांची मुलाखत घेण्यासाठी ही मंडळी जात असतात आणि म्हणून त्यांनी निवेदन आज मला दिलेलं आहे. मी राज्य शासनाकडे निश्चित त्याचा पाठपुरावा करीन आणि खऱ्या अर्थानं ही गरजसुद्धा आहे. त्याचप्रमाणे अन्य काही त्यांच्या मागण्या ही या ठिकाणी आल्या आहेत, त्या मागण्यासुद्धा राज्य शासनाच्या वतीनं त्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न निश्चित राहील.